विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा. मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सिनेमागृह मॉल गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा सल्ला दिला आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार धरल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. आता या प्रकरणी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. केंद्राने कर कमी केले असताना राज्य नफेखोरीत व्यस्त असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी राज्यात मास्क सक्ती करण्याचा विचार असून आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही असंही ते म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री उपस्थित होते. राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू आहेत. राज्यातील पेट्रोलचे दर कमी करता येतील का या संदर्भात उद्याच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला आहे. आता मोदींनी राज्यावर केलेल्या टीकेनंतर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सरकार दर कमी करण्याचा विचार करत आहे. उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. यामध्ये पेट्रोल सोबतच डिझेलचे दर 1 रुपयांनी कमी करता येतील का हे देखील तपासलं जाईल. सासू सुनेच्या वादावर आधारित अनेक मालिका आपण पाहिल्या आहेत. मालिकेत सासू सुनेच्या कुरघोड्या आपण अनुभवल्या असतील, पण औरंगाबादेत सासू सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील पाटे गावात छोट्या वादावरून चक्क सुनेने घरात स्वयंपाक करत असलेल्या सासूच्या डोक्यात दांडुका घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतला असून पुढील चौकशी करत आहेत. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विद्यार्थी मुंबई मंत्रालयात दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांना आझाद मैदानात उपोषणावेळी दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरवठा करण्यासाठी आज मुंबई मंत्रालयात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आले आहेत. सरकारने दिलेल्या तारखा गेल्यानंतरही प्रश्न न सुटल्याने मराठा तरुण आणि समन्वयक आणि विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सचिवांकडे या संदर्भात बैठक सुरू आहे. दादर शिवाजी पार्कमध्ये 3 मे रोजी रमजान ईदला नमाज पठण करण्याच्या विनंतीला मुंबई महापालिकेचा नकार देण्यात आलाय. रमजान ईद निमित्त शिवाजी पार्कवर नमाज पठण करू द्यावे अशी मागणी नईब शहाबुद्दीन शेख यांनी महापालिकेकडे केली होती. बेपत्ता नागरिकांचा शोध घेणारं ऍप नागपूर पोलिसांकडून तयार करण्यात आलं आहे. API नितीन कोयलवार यांच्या प्रयत्नातून ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस क्लब इंडिया असं या ऍपचं नाव आहे. राज्यातील किंवा देशभरातील पोलीस यंत्रणेने या ऍपला स्वीकारलं तर लोकांना बेपत्ता झालेल्या किंवा हरवलेल्यांच्या तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या मोबाईलमधील ऍपच्या माध्यमातून लोकांना तक्रार करता येईल.
या ॲपच्या माध्यमातून देशभरातील 13,789 पोलीस स्टेशन हरवलेल्या बेपत्ता असलेल्या लोकांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून वाहन चोरी आणि मोबाईल लॅपटॉप सारख्या वस्तूंच्या चोरीचा शोध लावणं देखील सोपं ठरणार आहे. मंगळवारी शेअर बाजारात आलेल्या तेजीला आज पुन्हा एकदा लगाम लागला आहे. आज शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलंय. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 537 अंकांनी घसरला आहे, तर निफ्टीही 162 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.94% घसरण होऊन तो 56,819 वर पोहोचला आहे, तर निफ्टीमध्ये 0.94% घसरण होऊन तो 17,038 वर पोहोचला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात सद्गुरू परमहंसाचार्य यांना ताजमहलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झालाय. अयोध्येतून आग्रा येथे ताजमहल पाहण्यासाठी गेल्यानंतर भगवे कपडे घातल्यानं आपल्याला रोखण्यात आल्याचा दावा सद्गुरू परमहंसाचार्य यांनी केलाय. तिकीट दुसऱ्यांना विकून पैसे परत केल्याचंही परमहंसाचार्य यांनी म्हटलंय. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनावर त्यांनी आक्षेप घेतलाय, पण परमहंसाचार्य यांनी केलेले हे आरोप पुरातत्व अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत. सद्गुरू परमहंसाचार्य यांना भगवे कपडे घातल्यानं नव्हे तर धर्मदंड असल्याने रोखण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. या सगळ्या घटनाक्रमानंतर पुरातत्व विभागाचे अधीक्षक RK पटेल यांनी परमहंसाचार्य यांची माफीही मागितली आहे. या सुपर फास्ट आढाव्यामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.